लोकसंख्येच्या दृष्टीने भारत हा जगातील दुसरा देश आहे. भारताची लोकसंख्या ही 130 कोटींच्याही पुढे गेली आहे. घनकचरा निर्माण करण्यात भारत हा देश जगात सर्वात पुढे आहे, जो प्रत्येक वर्षी 27 कोटी टन घनकचरा निर्माण करतो, जे US आणि चायना पेक्षा जास्त आहे, जे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. जीवनशैली मध्ये झालेल्या बदलामुळे व वेगवान आर्थिक वाढीमुळे भारतामध्ये गेल्या 30 वर्षांमध्ये घनकचरा उत्पादन दुपटीने वाढले आहे. हे 2050 पर्यंत आणखी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे, जे 543 कोटींपर्यंत असेल. हे अंदाजे जगातील घनकचऱ्याच्या 16% इतके असेल. भारतामध्ये प्रति माणसी घनकचरा उत्पादन जे प्रति दिवस 0.5 किलो आहे. आपल्या कचरा कुंडीतून हा कचरा गेल्यानंतर त्याचं काय होतं, तो कचरा कुठे जातो विचार करा. भारतात घनकचरा उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, त्याच्यासोबत कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही राज्य मिळून एकूण घनकचऱ्याच्या 2/3 घनकचरा उत्पादन करतात. भारतातील 90% घनकचरा हा गोळा केला जातो. जवळपास रोज 15,000 मेट्रिक टन घनकचरा हा उघड्यावर पडून राहतो. यामुळे वार्षिक 55 लाख मेट्रिक टन घनकचऱ्याची उघड्यावर विल्हेवाट लावली जाते, जे गंभीर प्रदूषणाचे कारण आहे. जर गोळा केलेल्या घनकचऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्यापैकी फक्त 5% घनकचरा हा पुन्हा उपयोगात आणला जातो. पुढील 16% घनकचरा खतामध्ये रूपांतरित केला जातो, म्हणजे तो पुन्हा जमिनीमध्ये जातो. उरलेल्यापैकी 75% घनकचरा हा उघड्यावर टाकून दिला जातो, जो गंभीर आजार निर्माण करतो, जसे की अस्थमा, मलेरिया, डायरिया, तसेच इतर विविध आजार. हा 75% उघड्यावरील घनकचरा हा माती, हवा, पाणी यांना प्रदूषित करतो. यामध्ये प्लास्टिकचा भाग हा सर्वात हानिकारक आहे. प्रत्येक वर्षी घनकचरा उघड्यावर टाकण्यासाठी 1250 हेक्टर जमिनीची गरज असते, ज्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. 2050 पर्यंत भारताला दिल्लीच्या क्षेत्रफळा इतकी जागा घनकचरा उघड्यावर टाकण्यासाठी लागेल, आणि याचमुळे भारताला यावर लवकरात लवकर उपाय शोधणे गरजेचे आहे, नाहीतर कचरा टाकण्यासाठी आपल्याला जागाच शिल्लक राहणार नाही. अशा बऱ्याच वस्तू आहेत की ज्या आपण एकदाच वापरतो आणि कोठेही फेकून देतो, जसे की प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकची आवरणे, स्ट्रॉ, पिशवी इत्यादी, ज्याचे परत कचऱ्यात रूपांतर होते. पण या प्लास्टिकचे जमिनीमध्ये विघटन होऊच शकत नाही, अनेक वर्षांपर्यंत ते तसेच अविघटित राहतात. या गोष्टींचा परिणाम पृथ्वीवरील सर्व जीवितांवर होतो, प्राण्यांना देखील याचा त्रास होतो. असंख्य प्राणी व पक्षी अन्न समजून अनावधानाने प्लास्टिकच खातात. असंख्य मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात प्लास्टिकचा भाग आढळलेला आहे. त्यांच्या पोटात अन्न साठवून ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. दरवर्षी 1 दशलक्ष समुद्र पक्षी आणि 1 लाख सागरी प्राणी या घनकचऱ्याचे शिकार होतात. प्लास्टिकच्या अतिवापराचे खूप दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्याचा सर्वांनाच धोका आहे. एक उदाहरण बघता, या कासवाच्या नाकात प्लास्टिकची स्ट्रॉ अडकलेली आहे. ते पहा, या कासवाच्या नाकात प्लास्टिकचा चमचा अडकलेला आहे. या प्राण्यांना किती वेदना होत असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही. हे उदाहरण भारतातील आहे, जिथे एका बैलाच्या पोटात 20 किलो पेक्षाही जास्त प्लास्टिकच्या पिशव्या अडकलेल्या आहेत. प्लास्टिक हे मानवाच्या शरीराला देखील हानिकारक आहे. त्याचा परिणाम आपल्या हार्मोन्स, यकृत आणि प्रतिकार शक्तीवरती होतो. तसेच यामुळे कर्करोग देखील उद्भवू शकतो.
प्लास्टिक बनवताना हानिकारक अशा रसायनांचा उपयोग केला जातो. एका अहवालानुसार बाळाची दुधाची बाटली तयार करण्यासाठी वापरलेल्या प्लास्टिक मध्ये देखील हानिकारक घटक असतात जे बाळाच्या वाढीवरती दुष्परिणाम करतात. प्लास्टिकमुळे जगातील पर्यावरणावरती गंभीर दुष्परिणाम आणि अडचणी निर्माण होतात. 1950 पासून जेव्हा प्लास्टिक पहिल्यांदा तयार केले गेले तेव्हापासून आतापर्यंत त्याचा वापर वाढतच गेला आहे. आतापर्यंत जवळपास 8.5 लाख कोटी टन इतके प्लास्टिक तयार केलेले आहे. तसेच 1950 पासून 2015 पर्यंत जेवढे प्लास्टिक तयार झाले त्याच्या फक्त 9% इतकेच प्लास्टिक पुन्हा उपयोगात आणले गेले. हेच इतर प्लास्टिक पुन्हा उपयोगात आणण्याखेरीज ते जमिनीवर पाण्यात आणि समुद्रामध्ये टाकले जाते. अंदाजे सुमारे 5.25 लाख कोटी प्लास्टिकचे तुकडे हे समुद्रात टाकले जातात आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे, जे की दरवर्षी 13 लाख कोटी इतके आहे, जे की 1 ट्रक कचरा प्रति मिनिट इतके आहे. या सगळ्यामुळे समुद्रावर एक प्लास्टिकचा थर तयार झाला आहे जो की 16 लाख वर्ग किलोमीटर इतका आहे. याचा दुष्परिणाम समुद्री जीवनावर होतो. जवळपास 1 लाख समुद्री जीव व 10 लाख समुद्री पक्षी दरवर्षी आपला जीव गमावतात. तसेच हे प्लास्टिक विघटित होण्यासाठी 100 वर्षे लागतात. पण यापेक्षा काळजीची गोष्ट म्हणजे त्याचे छोट्या कणात होणारे रूपांतर. NOAA या अमेरिकन संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार हे कण आपल्या अन्न पदार्थांमध्ये देखील आढळून येत आहे, ते आपल्या मिठापासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत. जगभरातून आता हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कॅनडामध्ये आता कुठेही सिंगल यूज प्लास्टिक बॅग्स वापरता येणार नाहीत. युगांडाने सर्वप्रथम आपला देश पूर्णतः कॅरी बॅग्स मुक्त करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. जानेवारी 2020 पासून चीन, जो की जगातील प्लास्टिक वापरणारा सर्वात मोठा देश आहे, त्याने प्लास्टिक बॅग्स वापरण्यावर पूर्णतः बंदी घातली आहे, ज्याची 2022 पर्यंत पूर्णतः अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. हॉटेलमध्ये देखील स्ट्रॉ सारख्या सिंगल यूज प्लास्टिक वस्तूंवर देखील पूर्णतः बंदी आहे. 2019 मध्ये युरोपियन देशांनी देखील सिंगल यूज प्लास्टिक आयटम्स वरती बंदी घातली, जसे की कॉटन बॅग, स्ट्रॉ आणि कटलरी आयटम्स. तसेच यापुढे प्लास्टिक बॉटल्स तयार करताना देखील 25% प्लास्टिकचा पुनर्वापर करणे अनिवार्य असणार आहे. कॅनडाने देखील 2021 पासून सिंगल यूज प्लास्टिक वर पूर्णतः बंदी आणण्याचे ठरवले आहे. जगात टांझानिया नामक देशाने देखील सिंगल यूज प्लास्टिक पासून देशाला मुक्त करण्यासाठी ठोस कार्यक्रम आखला आहे. तुम्ही त्या देशाला भेट दिल्यास विमानतळावरच तुमच्याकडील प्लास्टिक बॅग्स काढून घेतल्या जातात. त्याबरोबरच त्यांनी पूर्ण समुद्रच प्लास्टिक मुक्त करण्याचा विडा उचलला आहे. त्या प्रोजेक्टचे नाव ओशन क्लीनअप आहे. हे काम करण्यासाठी नेदरलँडने पुढाकार घेतला आहे. या आहेत डॉक्टर जेनिफर. त्यांनी समुद्र किनाऱ्यावरील काही पक्ष्यांचा अभ्यास केला जे की प्रजनन काळात किनाऱ्यावर वास्तव करतात. याचे पोट पूर्णतः प्लास्टिकनेच भरले आहे. यामध्ये प्लास्टिकचा कचरा भरून ते अगदी गच्च भरले आहे. हे खूपच भयावह आहे.
हे तुकडे मी मोजले, हे 234 तुकडे आहेत वेगवेगळ्या आकाराचे. प्लास्टिक पूर्णतः बंदच झाले पाहिजे. आपल्याला कसेही करून हळूहळू प्लास्टिक हद्दपारच केले पाहिजे. रवांडा सारखे देश तर प्लास्टिक पेक्षा अगदी कागदी पिशव्यांचाच वापर करतात, तर बऱ्याच देशांनी वेस्ट प्लास्टिक जमा करून देणाऱ्यांना रोख रक्कम तसेच मोबाईल रिचार्ज सारख्या स्कीम्स देखील दिलेल्या आहेत. चला तर मग या आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमानिमित्त आजच आपण सर्वजण संकल्प करू की शक्य तितके प्लास्टिक कमी वापरू व वापरलेल्या प्लास्टिक वस्तूंचा शक्य तितका पुनर्वापर करू. माझा देश माझी जबाबदारी. धन्यवाद.